H3N2 व्हायरसच्या प्रादुर्भावावरती राज्यातील नागरिकांची चिंता सध्या वाढलेली आहे। राज्यात H3N2 याबाबत सतर्क राहण्याच्या सूचना सर्व जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांना देण्यात आल्या। तसेच नागरिकांची लक्षणे दिसल्यास दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावे, अंगावरती काढू नयेत अशी कळकळीचं आवाहन देखील आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांनी केलेलं आहे। H3N2 आणि COVID-19 या बाबतीतलं जसं पेशंट वाढत आहेत आपल्याच माध्यमातून आम्ही बघतो आहे, ऐकतो आहे आणि आमचं खातंही सजग झालेलं आहे। आणि त्या संदर्भात काल माननीय मुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजीभाई फडणवीस यांनी काल 5 वाजता आरोग्य खात्याची माझ्यासमवेत मीटिंग घेतली। त्या ठिकाणी सर्व सचिव, डायरेक्टर्स, खात्याचे प्रमुख सर्वजण हजर होते आणि काल त्यांनी असा आदेशित केले की ह्या पद्धतीचं कुठंही एक औषध नाही किंवा अशा पद्धतीचं रुग्ण वाढत आहेत तर त्याच्याबद्दलचा सर्वे करणं, सर्वेक्षण करणं, लोकांना सजग करणं अशा पद्धतीचं सूचना दिलेल्या आहेत। आणि म्हणून आमच्या महाराष्ट्रातील PSCपासून जिल्हा रुग्णालयापर्यंत हे शासकीय आणि खाजगी रुग्णालयालासुद्धा अशा पद्धतीचं आदेशित केलं गेलेलं आहे। अशा पद्धतीचे कुठले जर पेशंट आले असतील आणि त्या जर समजा स्टेज 1 स्टेज 2 मध्ये जर जात असतील तर त्यांचं विलगीकरण करणं, त्यांचं आयसोलेशन करणं आणि त्याच्यावरती वैद्यकीय ह्याच्यामार्फत व्यवस्थित तपासण्या करून औषध उपचार करणं, ह्याच्यामुळं मला वाटतं H3N2 आणि कोविड ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत। वातावरणही बदलतं, तुम्ही बघताय गेल्या 4-8 दिवसामध्ये आज महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागामध्ये कुठंतरी अतिवृष्टी होणं, कुठंतरी नुकसानग्रस्त पाऊस, कुठं वारा अशा पद्धतीचं चाललेलं आहे। म्हणजे हवामानामध्ये एक सडन ऑफ बदल होणं आणि त्याचा परिणाम आरोग्यावरती होणं, त्याच्यामुळं आपण सर्वांनी थोडं काळजी घेतली पाहिजे। गर्दी कमी करणं, थोडं डिस्टन्स मेंटेन करणं, जिथं योग्य वाटेल त्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणं, हात धुणं आणि अंगदुखी किंवा ताप आला तर 48 तासाच्या आत वैद्यकीय सल्ला घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानं मेडिसिन घेणं हाच ह्याच्यावरती उपाय आहे। त्याच्यामुळं असं घाबरून जाण्याचं किंवा असं काही काळजी करण्याचं काही कारण नाही। आपल्याला वाटतं की भारतभर समजा करोनाचे पेशंट वाढत आहेत किंवा H3N2चे पेशंट वाढत आहेत, पण जसं हे तुम्हाला एक सायकल आहे हे थोडी अप गेलेली दिसेल, तशी पुढच्या 8-10 दिवसात ती डाऊन झालेली दिसेल। फक्त ह्याच्यासाठी सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की वैयक्तिक प्रत्येकानं काळजी घ्यावी आणि कुठलंही आपल्याला ताप येत असेल, थोडी कणकण असेल किंवा अंगदुखी असेल तर ते अंगावर न काढता ताबडतोब डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषध घेणे। माझं अंग दुखतं आहे, मला थोडा ताप आला म्हणून डायरेक्ट मी मेडिकलमध्ये गेलो, 2 गळ्या घेतल्या आणि कामावरती गेलो असं न करता माझं त्यांना कळकळीचं नम्र आव्हान आहे की ताबडतोब डॉक्टरांशी सल्लामसलत करा आणि त्यांच्या सल्ल्यानं औषध उपचार घ्या, विश्रांती घ्या, 3 दिवसामध्ये हा आजार बरा होतो।